शनिवारी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित झालेल्या दिल दोस्ती दुनियादारीच्या एपिसोड मध्ये सोसायटीतील लहानगी अनुष्का माझ घरात येते तेव्हा तिची आई आशुला सांगते की अनुष्काला चित्र काढायला शिकव कारण त्या विषयाला ग्रेड्स असतात. तितक्यात किंजल देखील माझ घरात येते. अनुष्काची आई किंजलला सांगते की वयोमानानुसार तू स्वतःला छान मेंटेन केलंयस. किंजलला यावेळी काहीच कळत नाही की अनुष्काची आई कशा संबंधी बोलतायत. तेव्हा तिला कळतं की आशूने तिचा उल्लेख ओल्ड लेडी असा केला होता. हे ऐकताच किंजल जाम संतापते. ती आशूची धुलाई करणार हे वाटत असतानाच अनुष्का त्यांना इंटरप्ट करायला सुरुवात करते. किंजल तिला चित्र काढून दाखवते पण अनुष्का त्यामध्ये सुद्धा चुका शोधायला सुरुवात करते. तेव्हा अॅना ऑफिस मधून परतते. तिला पाहून अनुष्काची आई ड्रॉइंग शिकवण्याचे सजेस्ट करते आणि तिच्या कामासाठी निघून जाते. अनुष्का माझ घरातील दोस्तांना सांगते की तिला ड्रॉइंग शिकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. तेव्हा अॅना आपल्या तळहाताने भिंतीवर पेंट करायला सुरुवात करते. ते पेंटिंग पाहून अनुष्का देखील माझ घरातल्या भिंतींचा एक कोपरा रंगवून अगदी सुंदर बनवते. तितक्यात अनुष्काची आई माझ घरात येते. तिला वाटते की अॅनाने इतकं सुंदर पेंट केलंय पण अॅना त्यांना समजवते की हे पेंटिंग अनुष्काने केलंय. तिची आई अनुष्काच्या ग्रेड्स विषयीचं महत्व तिला पटवून देते पण त्याचवेळी तिच्या करिअर विषयी आवाजावी अपेक्षा देखील ठेवते. तेव्हा आशू आणि अॅना तिला इतक्या अपेक्षा न ठेवण्याचं सजेस्ट करून त्यांची समजूत काढतात. अनुष्काच्या आईला तिने घेतलेल्या कठोर स्टँड विषयी जाणीव होत राहते. बाय द वे आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. तसंच या प्रोग्रामच्या लेटेस्ट अपडेटसाठी रोज पाहत रहा राजश्री मराठी.